गुड मॉर्निंग मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी बुद्धिमत्ता यामध्ये घटक आहे आपल्याला समसंबंध शब्द। आपण समसंबंध शब्द याचा नेमका अर्थ काय आहे तो प्रस्तावनेमध्ये बघितला की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध असतो। त्यावर आधारित काही उदाहरणं पाहूया। उदाहरण आहे रुसो सामाजिक करार, ताराबाई शिंदे प्रश्नचिन्ह। म्हणजे रुसोचा सामाजिक करार नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे तसा ताराबाई शिंदे यांचा मराठीमध्ये एक ग्रंथ प्रसिद्ध आहे तो कोणता? तो ग्रंथ आहे मराठीमध्ये ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना। म्हणून पर्याय चारचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। दुसरं उदाहरण आहे शाळा मुख्याध्यापक। शाळेशी संबंधित घटक आहे मुख्याध्यापक, तसा वृत्तपत्राशी संबंधित घटक कोणता या पर्यायापैकी? यामध्ये कप्तान हे उत्तर बरोबर नाही, पुढारी हे पण नाही, प्राचार्य हे पण नाही। संपादक जे वृत्तपत्राशी संबंधित घटक म्हणजे संपादक, म्हणून पर्याय चार हे उत्तर बरोबर आहे। पुढचं उदाहरण गळा हार, कान प्रश्नचिन्ह। पर्याय आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे गळ्यामध्ये हार घातला जातो तसं कानामध्ये काय घातलं जातं? या पर्यायापैकी कानामध्ये कुंडल घातलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे। पुढचं उदाहरण कठोर मृदू, शाप प्रश्नचिन्ह। आता या चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला दोन अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे सांगितलेले आहेत, म्हणजे दोन अचूक पर्याय शोधायचे आहेत आपल्याला यामध्ये। कठोर मृदू म्हणजे कठोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मृदू, तसं शापचं हे आपल्याला विरुद्धार्थी शब्द या चार पर्यायामध्ये शोधायचे आहेत। तर यामध्ये चार पर्यायामध्ये आशीर्वाद आणि वर हे दोन पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत। हे दोन शाप याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी दोन बरोबर आहेत, आशीर्वाद आणि वर, म्हणून हे दोन पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत।